अवकाळी पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान केलं, पण नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी पीक विमा कंपन्याच कोट्यवधी रुपयांची कमाई करतात, त्यांची उखळ पांढरी होत आहेत. पीक विम्याच्या नावाखाली कंपन्यांकडून शेतकऱ्यांची कशी फसवणूक होती आहे, हा एक महत्त्वाचा रिपोर्ट नांदेडमधून. पीक विमा कंपन्यांचा शेतकऱ्यांना गंडा. शेतकऱ्यांनी भरला 550 कोटींचा हप्ता, नुकसान भरपाई केवळ 313 कोटी रुपयांची. हे आहेत नांदेडचे युवा शेतकरी प्रदीप इंगोले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर विश्वास ठेवून त्यांनी सोयाबीनचा 2.5 हेक्टरचा विमा काढला. त्यासाठी त्यांनी 2236 रुपये हप्ता भरला, तर सरकारकडून 29,038 रुपयांचा शेअर हप्ता भरण्यात आला. 100% नुकसान झाल्यास इंगोलेंना 1,11,000 रुपयांची जोखीम देण्यात आली होती. यंदा परतीच्या पावसानं त्यांचं सोयाबीनचं पीक पूर्ण नष्ट झालं. निदान पीक विम्याचे पैसे मिळतील अशी त्यांना आशा होती, मात्र त्यांना केवळ 23,300 रुपये इतकीच भरपाई मिळाली. पूर्ण भरपाई मिळत नसेल तर विमा काढायचाच कशाला, असा सवाल इंगोलेंनी आता केलाय. जमीन 6.5 एकर आहे, तर 6.5 एकरचा विमा मी भरला होता, 2236 रुपये भरले होते. संपूर्ण 100% नुकसान म्हणजे 1,11,800 रुपये मला भेटणार होते. मला फक्त 23,000 रुपये फक्त भेटले शासनाचे, 23,200 रुपये. आता दुसरं उदाहरण पाहूयात. महादेव मुरकुंदे यांनी 2 हेक्टर सोयाबीनसाठी भरलेत 1,680 रुपये. सरकारचा वाटा 11,655 रुपये, म्हणजे एकूण 13,335 रुपये. पण त्यांना भरपाई मिळाली फक्त 5,000 रुपये. दोघी कंपन्याचे इन्शुरन्स कंपन्या आणि सरकारचे साटलोट असल्यामुळे शेतकऱ्याला फक्त 5,000 रुपये देऊन बोलविले, म्हणजे 10%सुद्धा यांनी नुकसान भरपाई आम्हाला दिलेली नाही. शेतकऱ्याची ही घोर फसवणूक आहे आणि विम्याच्या नावाखाली कंपन्या व राज्यकर्ते हे सामान्य माणसाला लुटीत आहेत, असं माझं स्पष्ट मत. कृषी खातं नुकसानीचा जो अहवाल पाठवते त्यानुसार ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया विम्याची रक्कम मंजूर करते. नांदेड जिल्ह्यातून खरीप 2019 हंगामात एकूण 550 कोटी रुपयांचा हप्ता भरण्यात आला. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचं सरासरी 70%हून अधिक नुकसान झालं, मात्र विम्यापोटी शेतकऱ्यांच्या पदरात पडले केवळ 313 कोटी रुपये आणि कंपनीला निव्वळ फायदा झाला 237 कोटी रुपयांचा. गेल्या वर्षी विम्यापोटी 561 कोटी रुपये हप्ता भरण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळाली फक्त 22 कोटी रुपयांची, म्हणजे गेल्या वर्षीही कंपनीचा 540 कोटी रुपयांचा नफा झाला. झी 24 तासनं ही बाब खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निदर्शनाला आणून दिली, तेव्हा त्यांनीही यात गौडबंगाल असल्याचं सांगितलं. महसूल यंत्रणा आहे, कृषी खात्याची यंत्रणा आहे, या सगळ्यांनी अहवाल दिलेला आहे, पण पाणी कुठून मुरलं हे मला माहिती नाही. परंतु या संदर्भामध्ये आता आमचं लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून शेतकऱ्यांना न्याय देणे मिळून देण्याच्या संदर्भात मी निश्चितपणे आवाज उठवेन आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याची माझी यामागची भूमिका आहे. याबाबत ॲग्रिकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधला असता वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवून त्यांनी बोलण्यास नकार दिला. पीक विमा योजना हा राफेलपेक्षा मोठा घोटाळा असल्याचं ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ सांगतायत. त्याचाच प्रत्यय नांदेडमध्ये येतोय. सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड.